वहीं इसी कार्यक्रम में नागपुर जिले के पालक मंत्री नितिन राउत और गृह मंत्री अनिल देशमुख ने नागपुर में नहीं हुए विकास कार्य पर सवाल उठाए। मंच पर ही उपस्थित केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पर निशाना साधते हुए कहा कि बिहार में अब तक युवाओं को रोजगार नहीं मिला है, लेकिन इस पर केंद्रीय मंत्री गडकरी ने भी अपने अंदाज में जवाब देते हुए विकास कार्य की जानकारी दी। मेट्रो के एक्वा लाइन उद्घाटन समारोह में जिले के पालक मंत्री नितिन राउत ने अपने शुभकामना भाषण में मेट्रो के विकास कार्य का श्रेय खुद लेते हुए नागपुर जिले के विकास कार्य को लेकर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पर निशाना साधा। कहा कि गडकरी जी ने शहर में बेरोजगारों को रोजगार देने के लिए मिहान प्रकल्प शुरू किया, लेकिन युवाओं को नौकरियां नहीं मिली। एकनाथराव शिंदे त्यावेळेला पुढाकार घेतला, मला त्या ठिकाणी बोलावून सांगितलं की नागपूरच्या विकासामध्ये चांगल्या उद्योगाची गरज आहे, आणि ती सांगत असताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरजागडला आयरन ओर आहे आणि त्या आयरन ओरचा उपयोग नागपूरच्या विकासासाठी कसा होऊ शकेल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, म्हणून आम्ही त्यावेळेला मिळून सुचवलं आणि सुरजागडचा तो धागा पकडून भिवापूर कुही या भागामध्ये आणि जी जागा निम्नी 2600 हेक्टर त्या ठिकाणी संकलित केलेली आहे, अधिग्रहित केलेली आहे, त्या जागेवर हा गुलाब कारखाना टाटा कंपनीच्या सहकार्याने यावं असं उद्योजीनं वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे। मी नितिन गडकरी साहेबांना सांगेन की त्यांनी या प्रकल्पात सुद्धा आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून या भागामध्ये रोजगार वाढवण्याच्या कामी मदत होईल। खरं पाहिलं तर नागपूरचं ग्रोथ इंजिन हे टुरिझम आहे आणि ते टुरिझमचं ग्रोथ इंजिन ठरवून जर आम्ही नागपूरचा योग्य तो विचार केला तर याचा विकास संभव आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मित्रगणो, मला धन्यवाद द्यावासे वाटतात देवेंद्र फडणवीसजींचे की ते राज्याचे मुख्यमंत्री होते, नागपूर शहराचे आमदार होते, येथील नागरिक होते, परंतु आज आम्हाला संशोधन करावं लागणार आहे की आपल्या कार्यकाळात नागपूरमध्ये मोठे उद्योग का आले नाही, त्याला काय कारण आहे ते तपासून घेतले पाहिजे आणि जे कमतरता असेल ते आमची सरकार आपलं सहकार्य घेऊन या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि मोठे उद्योग आल्याशिवाय या ठिकाणी महामोठं यशस्वी सुद्धा होऊ शकत नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी नागपूरच्या जनतेने आणि आपण सर्वांनी मदत करावी। केंद्रामध्ये नितीन गडकरींनी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही सर्व मिळून जर याला शहराच्या विकास संबंधी जर विचार केला तर याच्यापेक्षा चांगलं शहर या ठिकाणी होऊ शकेल। बाहेरचे लोक तर येतील परंतु इथल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळेल। मला आठवतं की 2012-11-12 दरम्यान नागपूरला यशवंत स्टेडियम मध्ये नितीन गडकरींनी मोठा बियांचा कार्यक्रम आयोजित केला होता। सांगितलं होतं की दरवर्षी 50,000 लोकांना रोजगार देण्याची क्षमता बिहारमध्ये आहे आणि त्या ठिकाणी चांगले इंजिनियर्स निर्माण व्हावे म्हणजे विद्यापीठाने नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस दिले पाहिजे, परंतु ते येऊ शकले नाही। वहीं इस कार्यक्रम में राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने अपना नाम विज्ञापन में नहीं छपे जाने पर नाराजगी जताई, साथ ही शहर में और भी विकास कार्य लाने की बात कही। आज अपना नागपुर एक एजुकेशन के बाबती अतिशय चांगल सेंटर है, आज अपने गृहमंत्री अपना सामने कि मुंबई शहरा नुकत मुंबई 24 तास मुंबई 24 तास की सुरुवात निमित्ताना 27 तारखेपासून आम्ही केली आहे आणि मुंबई 24 तास म्हणजे मुंबईमध्ये नाईट लॅपीस ही व्यवस्था निमित्ताना 27 तारखेपासून केली आहे। त्याच्यामध्ये अनेक मंडळींचा गैरसमज होता, मुंबई नाईट लॅप म्हणजे काय संपूर्ण मुंबई 24 तास उभी राहणार नाही। मुंबईमध्ये जे मॉल आहे, मुंबईच्या मध्ये जे मिलगाव मध्ये जे मोठे मोठे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्या लिमिटेड जागी फक्त मुंबईच्या बाबतीत हा निर्णय घेणे घेण्यात आलेला आहे आणि हा ड्रायव्हिंग तत्वाच्या निमित्तानं हा निर्णय घेतलेला आहे। मला खात्री आहे की मुंबई नाईट लॅब किंवा मुंबई 24 तास हा निर्णय चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये यशस्वी होईल आणि हा निर्णय घेतल्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मान्य व्हायला लागली की मुंबईसारखे नागपूर सुद्धा 24 तास
आणि नागपूरमध्ये सुद्धा एखाद्या 12 वाजता 1 वाजता 2 वाजता कुठेतरी काही जेवायची सोय त्यांनी राहिली पाहिजे. त्याच्यामुळे मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहर सुद्धा नागपूर 24 तास आपल्याला कसं करता येईल याच्यासाठी सुद्धा पुढील त्यामध्ये पावलं उचलली जातील अशा पद्धती आजच्या प्रसंगी तुम्ही सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रामुख्याने इथे बोलावण्यात त्याला त्याबद्दल ब्रिजेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मी इथे मला खूप आभार मानतो. आणि पुढील काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने थोडी सूट झाली तशी पुढील काळामध्ये होऊ नये एवढीच आशाच्या प्रसंगी व्यक्त करतो. इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने पालक मंत्री नितिन राउत को जवाब देते हुए कहा कि बिहार में अब तक 28,000 युवाओं को नौकरी दी गई है. बिहार में TCS, इंफोसिस जैसी कई बड़ी कंपनियां काम कर रही हैं, जिससे आगे भी रोजगार के अवसर है. बिहार में 28,000 लोगों को नौकरी लग गई है, लिस्ट माझ्याकडे नावच आहे. आता जे राफेल नावाचं विमान है, आजच माझं कालच बोलणं झालं, 2022 साली तो त्याचे 36 विमानं नागपूरला तयार झाले. आणि फॉल्कन नावाचं जे जेट इंजिनचं 12 सीटर विमान आहे तेही 2022 मध्ये नागपूरला पूर्ण होणार आहे. आणि टाल नावाची जी कंपनी आहे ती एअरबस आणि बोईंगचे 1,105 तयार करते. आणि मी आणि बावनकुळे साहेब आणि देवरी ज्यावेळी गेलो तेव्हा कामठी कनाड चंद्रपूरमधलं नागबीड गडचिरोली भागातली तरुण मुलं हजारोच्या संख्येने आज त्या ठिकाणी मुलं मुली काम करतात आहेत. आपण म्हटली ती गोष्ट खरी आहे की आज नागपूरच्या विकासाबरोबर नागपूरच्या तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे TCS असेल, इन्फोसिस असेल, राफेलचा ही जी फॉल्कन कंपनी आहे ही आली असेल, अशा अनेक कंपन्या आल्या, अजून आणण्याची गरज आहे. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यावर अजून रोजगार निर्माण होणार. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ एकता गहरवार की रिपोर्ट.